प्रत्येक येणारा श्वास आपल्या शरीरामध्ये या ब्रह्मांडामधली ऊर्जा शक्ती घेऊन आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि ही शक्ती, ही ऊर्जा, ब्रह्मांडातली ऊर्जा आपल्या शरीरामधल्या प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक कणाकणापर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण लक्ष आपल्या आतमध्ये, प्रत्येक श्वास अनुभवायचा आहे. प्रत्येक श्वासामधून मिळणारी ही ऊर्जा, प्राणशक्ती फील करायची आहे. ती आपल्या प्रत्येक पेशीमध्ये पसरत आहे, प्रत्येक अवयवामध्ये पसरत आहे. आपल्या मॅडम डिस्कनेक्ट झाल्यात बहुतेक. मॅडम ऑडिओ ऑन करा. अमृता मॅडम ऑडिओ ऑन नाही आहे तुमचं, अनम्यूट करा. संपूर्ण शरीरामध्ये ही प्राणशक्ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. प्रत्येक श्वासामधून येणारी ही ऊर्जा आपल्या डीएनएच्या विकासासाठी मदत करत आहे. ही ब्रह्मांडीय शक्ती जशी आपल्या शरीराच्या आतमधल्या सातही चक्रांमध्ये व्यापलेली आहे, संपूर्ण शरीरामध्ये व्यापलेली आहे, तशीच ही प्राणशक्ती हळूहळू, ब्रह्मांडीय ऊर्जा हळूहळू आपल्या आभा मंडळामध्ये असणाऱ्या ऑरिक चक्रांमध्ये पसरत चालली आहे. ही प्राण ऊर्जा, ही ब्रह्मांडीय शक्ती आपल्या श्वासामार्फत आपल्या एक्सटर्नल चक्रांमध्ये, म्हणजेच ऑरिक चक्रांमध्ये पसरत आहे. हळूहळू या ऊर्जेचा प्रवाह आपल्या आठव्या चक्रात, ऑरिक चक्रांमध्ये होत चालला आहे. ऊर्जा ही आपल्या 8 नंबरच्या आरा चक्रामध्ये पसरत आहे. आणि आपलं आरा मंडळ जे आहे, या भागामध्ये अजून स्ट्रॉंग करण्यासाठी ही ब्रह्मांडीय शक्ती, कॉस्मिक एनर्जी आपल्याला मदत करत आहे. हळूहळू ही ऊर्जा, श्वासामार्फत आपण जी काही ऊर्जा घेतोय ती सूर्य चक्रामध्ये पसरत आहे. इथून ती आता भूमी चक्रामध्ये प्रवाहित होत आहे, जे की आपल्या पायाच्या खाली एक स्टेप असतं.
जे आपल्या वंश परंपरेला कनेक्टेड असतं, आपल्या लोअर बॉडीला कनेक्टेड असतं, त्या भूमिचक्रामध्ये ही वैश्विक ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी हळूहळू प्रवाहित होत आहे. आणि हे आपलं भूमिचक्र अलाइन करत आहे आपल्या 7 चक्रांसोबत. अनुभवायचं आहे प्रत्येक श्वासामधून येणारी ही ऊर्जा. भूमी चक्रामधून हळूहळू आता सोल स्टार चक्राकडे पसरत चालली आहे, जे की आपल्या पूर्णात्म्यासोबत कनेक्टेड आहे, जे आपल्या डीएनए ला पण कनेक्ट होतं, ज्याच्यामधून विश्वामध्ये असलेल्या आकाश गंगेसोबतची जे काही कनेक्शन आहे, जी काही माहिती आहे, मेसेजेस आहेत, ते मिळण्यासाठी मदत करतं. 4 चक्रामध्ये ही आपली वैश्विक ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी पसरत चालली आहे. अनुभवायचं आहे प्रत्येक श्वास श्वासामधून येणारी ही ऊर्जा. जितकी जास्त ऊर्जा आपण ग्रहण करू, आपल्या चक्रांना त्या ऊर्जेमार्फत अलाइन करू, तस तसं आपल्या डीएनएचे ऍक्टिवेशन, समृद्धी आणि विकास फास्ट होणार आहे. हळूहळू आता ही वैश्विक ऊर्जा सोल स्टार चक्रामधून कॉस्मिक स्टार चक्रामध्ये पसरत चालली आहे. कॉस्मिक स्टार चक्र म्हणजे विश्वचक्र, जे विश्वाचं हृदय चक्र आहे, ज्याच्यात असंख्य सूर्यांचा एक मेन सेंट्रल सूर्य आहे, त्याच्या सोबत कनेक्ट असलेलं हे विश्वचक्र, जे की आपल्या डीएनएच्या 12व्या स्ट्रँड सोबत कनेक्ट आहे, संपूर्ण विश्वाचं मौल्यवान नॉलेज, ज्ञान, मेसेजेस या चक्रामध्ये आहेत, जे आपल्या डीएनए पर्यंत पोहोचवत आहे. आपली ऊर्जा जी आपण श्वासामार्फत कॉस्मिक ऊर्जा घेतोय, ब्रह्मांडीय ऊर्जा घेतोय, ती आपल्या कॉस्मिक स्टार चक्रामध्ये पसरली आहे. आणि आपली 5ही ऑरा चक्र या ऊर्जेने भरलेली आहेत. आणि आपलं आभा मंडळ आरा स्ट्रॉंग होत आहे, अधिक अधिक स्ट्रॉंग होत आहे. आणि आपल्या या शरीरातल्या 7 चक्रांचं संरक्षण करत आहे, ऊर्जेचं आपल्या शरीरामध्ये असलेल्या ऊर्जेचं संरक्षण करण्यासाठी या ऑरा मंडळामध्ये, आभा मंडळामध्ये अजून अजून ऊर्जा प्राप्त झालेली आहे. आपलं हे ऑरा मंडळ खूप स्ट्रॉंग बनत चाललंय, जे आपल्याला नेहमी हायर फ्रिक्वेन्सी मध्ये राहण्यासाठी संरक्षण देत आहे, मदत करत आहे. प्रत्येक श्वासामधून येणारी ही ब्रह्मांड शक्ती आपल्या शरीरासोबतच आपल्या या आभा मंडळामध्ये संचारत आहे. आणि तिथली सुद्धा आपली ऊर्जा वाढवत आहे. आपल्याला आपल्या हायर सेल्फ सोबत अलाइन होण्यासाठी मदत करत आहे.
जसजसं 7 चक्रांसोबत या 5 चक्रांमध्येही अधिक ऊर्जा प्राप्त होत आहे, तस तसं आपण ह्या ब्रह्मांडासोबत, आपल्या पूर्णात्म्यासोबत, आपल्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट होत आहोत आणि आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आवश्यक असलेलं सर्व काही ज्ञान, ऊर्जा, मेसेजेस, ज्या काही गोष्टी आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आवश्यक आहेत, जे काही मार्गदर्शन आपल्या या सोलला, आत्म्याला आवश्यक आहे, ते आपल्याला या आपल्या हायर सेल्फ कडनं प्राप्त होत आहे. आपलं कॉन्शियसनेस वाढत आहे, चेतनेचा स्तर वाढत आहे. प्रत्येक श्वासामधून येणारी ही ऊर्जा आपल्याला आपल्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट राहण्यासाठी मदत करत आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर द्यायचं आहे, श्वासामधून प्राप्त होणाऱ्या ऊर्जेवर द्यायचं आहे. पुढचे काही मिनिटं आपल्याला आपल्या त्या श्वासासोबत राहायचं आहे, हायर सेल्फ सोबत कनेक्ट व्हायचं आहे. जसे हे 12 चक्र आहेत, तसे जे 12 DNA चे स्ट्रँड्स आहेत, जे आपल्या 12 उन्नत लोकांसोबत कनेक्ट आहेत, त्या सगळ्याचं कनेक्शन, अलाइनमेंट झालेली आहे. जसजशी ही ऊर्जा वाढत चालली आपल्या 12 चक्रांमध्ये, तस तसं आपल्या 12 DNA स्ट्रँड सोबतच 12 लोकांपर्यंतचं जे काही कनेक्शन आहे ते स्ट्रॉंग होत आहे. त्यांच्याकडून मिळणार आपल्याला मार्गदर्शन आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत आहे. त्यासाठी आपल्याला आपला हायर सेल्फ पण कनेक्ट होत आहे. तर या श्वासासोबत राहायचंय पुढचे काही मिनिटं. आणि फक्त श्वास अनुभवायचा आहे, बघायचा आहे, ऊर्जा अनुभवायची आहे, बघायची आहे, फील करायची आहे ती ऊर्जा आणि श्वासासोबत राहायचा आहे. प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास अनुभवायचा, संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर.
आपल्या श्वासासोबत कनेक्ट राहायचं, नैसर्गिक रित्या येणारा आणि जाणारा आपला सुंदर कोमल निर्मळ असा हा श्वास. प्रत्येक श्वासासोबत आपल्या आत्म्याची उन्नती होत आहे, विकास होत आहे. त्यामुळे जेवढे वेळ शक्य आहे तेवढा वेळ आपल्याला आपल्या श्वासासोबत घालवायचा आहे. दिवसभरात सुद्धा जितका वेळ आपण श्वासासोबत असू तितकी फास्ट उन्नती आपल्या आत्म्याची होणार आहे. संपूर्ण लक्ष श्वासावर. आपला येणारा आणि जाणारा श्वास अनुभवायचा आहे मास्टर्स. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. शेवटचे 2 मिनिट आपल्याला आपल्या श्वासासोबत राहायचंय, श्वासाचा प्रवास अनुभवायचंय.
शेवटचा 1 मिनिट आपल्याला आपल्या श्वासासोबत राहायचं आहे. हळूहळू आपल्याला आपल्या भौतिक अवस्थेमध्ये यायचं. आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घ्यायचा. पायांची बोट हलवायची आहेत. हातांची बोट हलवून हात रिकामे करून घ्यायचे आहेत. आणि अलगदपणे आपले हात आपल्या डोळ्यांवर ठेवायचे. 5 4 3 2 1 आणि 0. हळूहळू खाली बघत बघत हातांच्या आतमध्येच आपल्याला डोळे अलगदपणे उघडायचे आहेत आणि ध्यानातून बाहेर यायचंय. पाणी पिऊन घ्या, पाणी ठेवलं असेल तर. थँक्यू सो मच सर्वांना. धन्यवाद. ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचं ते करू शकता. खूप डीप ध्यान झालं मॅडम. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू वन अँड ऑल. प्रतिपदा टायमिंग सुरू झालेलं आहे, चालू करा.